एक, तुमची शरीरयष्टी खूपच बारीक असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर रोज रात्री 1 ग्लास दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे. असे केल्याने लवकर वजन वाढते. 2, लहान मुलांच्या गालावर चेहऱ्यावर येणारे पांढरे चट्टे घालवण्यासाठी मुलांच्या आहारात पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा वापर करा. 3, आपल्या रोजच्या आहारात तुपाचा नियमित वापर हवा. 4, खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी जास्तीत जास्त ताकाचे सेवन करा. 5, जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. 6, गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. 7, जेवल्यानंतर शतपावली केल्याने जेवण पचण्यास मदत होते. 8, जर तुमचे पाय सुन्न होत असतील तर या गोष्टी खाणे टाळा. दही भात लस्सी कोल्ड्रिंक. 9, गुलाब जल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. 10, रोज मेथीचे दाणे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. 11, तिखट आणि मसालेदार कमी खाण्याने अपचन होत नाही. 12, कोमट पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 13, रात्रीच्या चहाच्या सेवनाने नमूल शरीराला हानी होते. 14, तिखट आणि मसालेदार कमी खाण्याने अपचन होत नाही. 15, दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. 16, पायावर बसून कोणतेही काम केल्याने त्याचा थेट परिणाम दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. 17, रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा. 18, लसणाचे 1 किंवा 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ राहते आणि रक्त पातळ होते. 19, मोहरीच्या तेलात लसूण गरम करून कानात टाकल्याने कानदुखी बरी होते. 20, नेहमी सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आणि अंथरून सोडा. तुमच्या दिवसभराच्या सकारात्मक ऊर्जेसाठी हे आवश्यक आहे. 21, सकाळी उठल्यावर तोंड न धुता 1 ग्लास पाणी पिल्याने फायदा होतो. 22, दुधाचा चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. चहा बरोबर काही ना काही खा. 23, रोज सकाळी पोट साफ करण्याची सवय लावा. असे न केल्यास शरीरात 12 तासापेक्षा जास्त अन्न साठवून राहिल्यास ऍसिड तयार होते आणि ते शरीरासाठी हानिकारक आहे. 24, रोज सकाळी लवकर उठून आपली आंघोळ लवकर करावी जेणेकरून तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. सकाळी लवकर उठण्याचा आणि लवकर आंघोळ करण्याचा चांगला परिणाम हा तुम्हाला दिवसभर जाणवेल. 25, तुम्ही रोजचे कपडे घालतात ते स्वच्छ असायला हवे. पुन्हा पुन्हा तेच कपडे वापरू नका. सकाळी आंघोळ झाल्यानंतर फ्रेश कपडे घाला. 26, जेवण करण्यापूर्वी कटाक्षाने हात साबणाने किंवा हँडवॉशने धुवा. असे करण्याने तुमच्या हातावरील बॅक्टेरिया अन्नद्वारे तुमच्या पोटात जाणार नाही आणि आजारांचा धोका टळेल. 27, जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर पाणी प्या आणि जेवताना पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर ही 1/2 तासाने पाणी प्यावे. पाण्याचे हे नियम पाळल्याने तुमची पचन संस्था चांगली राहते. 28, जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. साधे आणि सात्विक अन्न खा. याचा आरोग्यासाठी नेहमी फायदा होतो. 29, आपली रोजची जेवणाची नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ही निश्चित असू द्या. वेळेमध्ये बदल करू नका. जर तुमच्या जेवणाच्या वेळेत रोज बदल होत असेल तर अपचन आणि पित्त होऊ शकते. 30, रोज किमान 12 ग्लास पाणी प्या. ते शरीरासाठी आवश्यक आहे आणि आपल्या त्वचेसाठीही आवश्यक आहे. पाणी पिताना ग्लासला तोंड लावून पाणी प्या आणि उभा राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो आणि किडनी खराब होऊ शकते. 31, खूप जास्त थंड पाणी पिणे टाळा आणि शक्यतो फ्रीजमधले पाणी पिऊ नका. माठातले पाणी प्या. 32, दुकानात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्स त्याच्या सेवनाने आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी घरच्या घरी बनवलेले लिंबू पाणी प्या. 33, खूप गरम किंवा खूप जास्त थंड पाण्याने आंघोळ करू नका आणि रोज आंघोळ करताना पाणी थंड गरम असे घेऊ नका. प्रत्येक वेळेस बदल केल्याने शरीराच्या तापमानाचे संतुलन न राहून आजारी पडू शकता. रोज नॉर्मल तापमानाच्या पाण्याने आंघोळ करा. 34, दुसऱ्या व्यक्तींचा टॉवेल ब्रश किंवा कपडे वापरल्याने संसर्गमा होऊ शकतो. नेहमी आपले कपडे, आपले ब्रश आणि आपलेच सामान वापरावे. 35, आपली नखे वेळच्या वेळी कापा. नखे वाढवल्याने नखात घाण साचून ती जेवताना आपल्या पोटात जाऊन पोटाचे विकार होऊ शकतात.
36 लांब केसांची तुम्ही निगा राखू शकत असाल तेवढा वेळ देऊ शकत असाल तरच लांब केस ठेवा, नाहीतर वेळच्या वेळी केस कापा ते सोयीस्कर ठरेल. 37 सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका. दही खाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. दही खाताना नेहमी थोडीशी साखर घालून दही खा. 38 ताक आणि दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. दूध घ्यायचं असेल तर किमान 1 तासानंतर घ्या. 39 जेवणानंतर नेहमी थोडी बडीशोप खावी, जेवण पचण्यास मदत होते. 40 जेवताना गप्पा मारत किंवा बडबड करत जेवण करू नका, आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. 41 उभे असताना जेवण करू नका किंवा कुठलेही अन्न खाऊ नका, पाणीही पिऊ नका. अन्न नेहमी खाली जमिनीवर बसून खा. 42 जेवण करत असताना कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका आणि टीव्ही बघत जेवण करू नका. रागाच्या भरात कधीही अन्न सेवन करू नका, स्वतःला शांत करा मग जेवण करा. 43 जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका. जेवण केल्यानंतर शतपावली करा किंवा किमान अर्ध्या तासानंतर झोपा. 44 पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असताना कधीही जेवण करू नये. टीव्ही बघत बघत जेवण केल्याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. 45 सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला, असं केल्याने तुमच आरोग्य हे चांगले राहील. 46 रात्रीच्या जेवणात तेलकट अनमोल पदार्थ आणि जड अन्न पदार्थ खाऊ नका, जसं की राजमा आणि मांसाहार. 47 पचण्यासाठी जड असलेले अन्न पदार्थ हे नेहमी दुपारी दिवसा खायला हवे. रात्रीच्या जेवणामध्ये जड अन्न पदार्थ कधीही खाऊ नये. 48 किरकोळ आजारांसाठी गोळ्या औषधे घेऊ नका. शक्यतो घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे घ्या. काही लोक रोज 2 ते 3 गोळ्या आजार नसताना सवय म्हणून घेतात. डोकेदुखी सारख्या आजारासाठी सुद्धा गोळी घेत असाल तर ही सवय बंद करा. 49 दुपारची झोप म्हणजे आजारांना निमंत्रण आणि दुपारच्या झोपेमुळे आळशीपणा वाढतो. 50 जास्त वेळ टीव्ही पाहण्याची सवय तुम्हालाही लावू नका आणि मुलांनाही ती असता कामा नये. अशाने डोळ्यावर विपरीत परिणाम होतो आणि आपले कामाचे नियोजनही बिघडते, मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. 51 शरीरातील विटामिन डी ची कमतरता टाळण्यासाठी रोज सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसावे आणि लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसवावे. 52 रोजची किमान 7 ते 8 तासाची झोप ही तुमच्यासाठी पुरेशी आहे. त्यापेक्षा कमी झोपणे हेही आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यापेक्षा जास्त झोप ही शरीरात आळस आणते. 53 रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा, जेणेकरून दिवसभरात खाल्लेले किंवा रात्री जेवताना दातांमध्ये साचलेले अन्न निघून जाईल, तोंड रात्रभर स्वच्छ राहील आणि दात खराब होणार नाही. 54 झोपण्याच्या अगोदर जास्त पाणी पिऊ नका. झोपण्यापूर्वी किमान 1/2 तास अगोदर पाणी प्या. झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिल्याने तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि तुमची झोप खराब होते. 55 रात्री लवकर झोपण्याची सवय लावा, म्हणजे सकाळी लवकर उठण्याची ही सवय लागेल. रात्री उशिरा झोपल्याने अपचन आणि पित्त याचाही त्रास होतो आणि तुमच्या शरीरालाही आराम मिळत नाही. 56 रात्रीचे जेवण हे शक्यतो 7 ते 8 वाजेच्या दरम्यान घ्यावे, जेणेकरून आपली पचन संस्था ही वेळेत काम करेल आणि आपल्या शरीरालाही आराम मिळेल. 57 शाळेत असणाऱ्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका. मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम हा कमी असावा किंवा तो नसावा, तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.